पाटील यांच्या टीकेला उत्तर दिले आहे. चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी वेगवेगळे लढावे अशी मागणी केली होती. त्याला उत्तर देताना आपलं झाकून ठेवायचं या म्हणीप्रमाणे त्यांचा पक्ष काम करतो आहे आणि त्यांचा पक्ष देश पातळीपासून राज्य पातळीवर ते कधी आरपीआय कधी शिवसेना त्यांच्या सोबत असतात. त्यांनी यावर बोलू नये, चार वर्षात त्यांनी काय कामे केली हे दाखवावे अशी टीका केली आहे. मी निवडणूक लढवण्याचा आणि सातारा जिल्ह्यातला काही मुद्दाच नाही माझा. मी कुठून लढवायचं हे पक्ष ठरवेल. पण सातारा जिल्ह्याचा लोकसभेचा उमेदवार कमळ चिन्हावर विजय होईल आणि सातारा जिल्ह्यामध्ये एकूण ज्या 8 विधानसभेच्या जागा आहेत त्यातल्या किमान 6 जागा आम्ही जिंकू अशी पूर्ण व्यूहरचना आम्ही केलेली आहे. आणि त्याच्यामुळेच घाबरून रोज उठून भांडणारे काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर एकत्र आले. तुमच्या माध्यमातून माझं त्यांना आव्हान आहे, चॅलेंज आहे, हिंमत असेल तर वेगवेगळे लढा. त्या पक्षाने देश पातळीपासून महाराष्ट्रापर्यंत एकट्याने निवडणूक लढवली करता. त्यांचं सगळं नियोजन कधी शिवसेनेच्या बरोबर, कधी आणखीन रिपब्लिकन पक्षाचे रामदास आठवले साहेब त्यांच्याबरोबर, त्यामुळे आपलं सगळं झाकून ठेवायचं आणि दुसऱ्याचं काहीतरी दाखवून सांगायचं ते काही छानपणाचं लक्ष नाही. त्याच्याबद्दल त्यांनी काही बोलायचं काही फारसा त्यांना अधिकारी नाही आणि नाहीच्या गोष्टीचं त्यांनी आपलं वक्तव्य करू नये. हा, त्यांनी काही कर्तृत्व दाखवलं, 4 वर्षात राज्याच्या इतिहासाची भयंकर काम केलं वगैरे वगैरे, याच्यात काही सांगितलं तर समजू शकतो मी. किंवा आता त्यांच्या पक्षाने किंवा त्यांच्या नेतृत्वाने जे सगळं सगळ्या देशामध्ये सध्या चर्चा आहे अशा महत्त्वाच्या प्रश्नावर काही मतं दिली तर त्याचा उपयोग आहे.